गोली पर चौक में फिरियादी दिनेश कुमार बनवारी लाल नायक पांच मावली निवासी सुजल सावजी में खाना खाने गया था। इसी दौरान तीन युवकों ने उसके साथ बदतमीजी कर 10,000 की मांग की, साथ ही उसकी फैशन प्रो बाइक लेकर फरार हो गए, जिसकी जानकारी फिरियादी ने तहसील पुलिस स्टेशन में देते ही डीबी पथक ने तुरंत तीनों आरोपियों को हिरासत में ले लिया है। नहीं नहीं निकालना मत, हाँ निकालो निकालो, मेरे को लगा चेहरे का निकाल रहे। हेलो, ये गाड़ी में लो, गाड़ी में ले लो। चल रहा गोळीबार चौक येथे सुजल सावजी रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटच्या बाहेर फिर्यादी दिनेश कुमार बनवारीलाल नायक 35 वर्ष राहणार पाचपावली पहिला फाटक हा जेवण करण्यासाठी आला होता, परंतु बार रेस्टॉरंट बंद असल्यामुळे त्याची पॅशन प्रो मोटरसायकलवरनं तो आला होता। परत जात असताना तीन इसमांनी त्याला अडवले आणि त्याला शिवीगाळ केली, त्याच्याकडे 10,000 रुपयाची मागणी केली आणि त्यानंतर त्याला मारहाण केली। मारहाण करून तो घाबरून पळून जात असताना त्याच्याकडे असलेली पॅशन प्रो मोटरसायकल जबरदस्तीने हिसकवली आहे। त्या हकीकतीवरून गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला। गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन SI ठाकूर आणि त्यांच्या पथकाने यामध्ये तपास केला आणि तपासात हा गुन्हा तीन आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालं। ते तीनही आरोपी आहेत लखन शैलेश धुरिया 25 वर्ष राहणार शांतीनगर, मोहम्मद जावेद मोहम्मद समीम 25 वर्ष राहणार भानखेडा आणि मोहम्मद परवेज खान मोहम्मद इब्राहिम खान 21 वर्ष हाही राहणार भानखेडा। या तिघांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। मिळालेल्या माहितीवरून या तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर यांनी गुन्हा केल्याची कबुली केलेली आहे। सध्या आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे, गुन्ह्यात PCR घेण्याची तजवीज आहे।